जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपलं टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर। तर 100 डेज चॅलेंज मध्ये आपण टॉपिक वाईज PYQ चं सेशन चालू केलेलं आहे, बरोबर। तर आजचं आपलं 57 नंबरचं सेशन आहे। याच्यामध्ये आपण 2017 ते 2021 पर्यंत जे काही PYQ जे काही प्रश्न मराठी व्याकरणाचे विचारलेले आहेत ते सगळे प्रश्न आपण टॉपिक वाईज पाहत आहोत। ऑलरेडी 7 दिवस, 7वा दिवस आजचा आपला चालू आहे टॉपिक वाईज PYQ चा, ठीक आहे। तर सर्वांना आय होप याचा खूप सारा फायदा होतोय, ठीक आहे। तर लेक्चर पुढे चालू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि जे विद्यार्थी मित्र आपले आहेत त्यांनी सेशन शेअर करून घ्यायचे। सगळ्यांना माझ्याकडून गुड आफ्टरनून। चला पटकन पटापट सर्वांनी सेशन तुमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचे ज्यांना या सेशनचा फायदा होतोय त्या सर्वांनी, ठीक आहे। चला पटकन जाऊयात पुढे। मग रोज 3 वाजता आपले लेक्चर असतं, ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्यांनी लक्षात ठेवा, 2017 ते 2021, ठीक आहे। पहिला प्रश्न बघायच्या आधी 2023 चा आपला रिझल्ट आहे 260+ विद्यार्थी मित्रांचा। जे विद्यार्थी पासआउट झालेले आहे त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन। आणि तुम्हालाही जर वाटत असेल की या सगळ्या गर्दीमध्ये आपलाही फोटो हवा तर टिक्कर मराठीशी कनेक्टेड राहा आणि मार्गदर्शन जे टिक्कर मराठीचे टीचर करत आहेत व्यवस्थित घ्यायचं आहे, ठीक आहे। चला आजचा आपला पहिला प्रश्न आहे, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव या वाक्यातील उभयान्वय अव्यय ओळखा। उभयान्वय अव्यय आपल्याला ओळखायचा आहे। हा प्रश्न विचारला होता धुळे पोलीस भरती 2017। अथवा देह भाव आणि यापैकी नाही। देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, ठीक आहे। उभयान्वय अव्यय कोणता आहे याच्यामध्ये? देह जाओ पहिलं वाक्य, राहो दुसरं, आणि जोडले अथवा या अविकारी शब्दाने। अथवा हे काय आहे रे? किंवा वा अथवा अगर हे दोन वाक्य जोडण्यासाठी आहेत। दोघांपैकी एकाची निवड एका वेळी करतो म्हणून हे आहे आपलं विकल्प बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय पर्याय पहिला योग्य। जे विद्यार्थी मित्र सेशनला आलेले आहेत सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करून घ्यायचे। पुढचा प्रश्न आपला, आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? आम्ही पोहोचलो पहिलं वाक्य, गाडी सुरू झाली दुसरं वाक्य, जोडले आणि या अविकारी शब्दाने, कोणता प्रकार असेल? हा प्रश्न विचारला होता बुलढाणा पोलीस भरती 2017। उभयान्वय अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, काय असेल बरोबर? अव्ययाचा कोणता प्रकार आहे? आणि व, अन, आणखी, शिवायनी यांनी जर वाक्य जोडलं तर ते काय असतं? आपलं समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्यय असतं, बरोबर। मग आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे? आणि हे काय आहे? उभयान्वय अव्यय। टॉपिक वाईज क्वेश्चनचा तुम्हाला यासाठी फायदा होईल की या टॉपिक मधले एखादा पर्टिक्युलर टॉपिक जर तुम्ही कधी अभ्यासायला गेलात तर या टॉपिक मधले कोणते कोणते क्वेश्चन विचारून झालेले आहेत ते प्रश्नांचा आढावा तुम्हाला एकाच याच्यामध्ये भेटून जाईल। त्यामुळे महत्वाचं लेक्चर चालू आहे, शेअर करायचे प्रत्येकाने। पुढचा प्रश्न, मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा तर या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। हा प्रश्न विचारला होता अहमदनगर पोलीस भरती 2018 ला। आज्ञार्थ, स्वार्थ, संकेतार्थ आणि विद्यार्थ। आता काय केलंय? मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा, राहा क्रियापद आहे म्हणजे हे कर ते कर, असं करू नको तसं करू नको, इकडे उभे राहा तिकडे उभे राहा, हे काय आहे? आज्ञा केल्याचा बोध होतो क्रियापदामधून, म्हणून हे काय आहे? आपलं आज्ञार्थी क्रियापद आहे पर्याय पहिला योग्य। पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी 100 डेज चॅलेंज सिरीज आपण चालू केलेली आहे। आजचं आपलं 57 नंबरचं सेशन आहे। लवकरच आपण 100 दिवस आपले पूर्ण होतील आणि याच्यामध्ये आपण व्हेरिएशन सांगतोय जेणेकरून सगळ्या पद्धतीने तुमचा अभ्यास झाला पाहिजे। तर यासाठी तुम्ही फक्त काय करायचंय, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा चॅनल शेअर करायचा आहे। पुढे, आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। आता पाऊस थांबावा हा प्रश्न विचारला होता पुणे ग्रामीण कारागृह पोलीस भरती 2017 ला। काय असेल प्रकार? विद्यार्थी स्वार्थी, आज्ञार्थी संकेतार्थी। काय असेल? आता पाऊस थांबावा, ठीक आहे।
चलो आता वाविवे क्रियापदाला जेव्हा वाविवे प्रत्यय असतो तेव्हा ते कोणतं क्रियापद असतं आपलं विद्यार्थी. एकदम सोपे प्रश्न आहेत, तुम्हालाही कळेल की तुमचा अभ्यास कोणत्या ट्रॅकने चाललेला आहे. बरोबर आहे, आपण खूप अवघडात शिरलोय की आपण खूप चिल्लर प्रश्नाचा अभ्यास करतोय हे तुम्हाला सेल्फ स्टडी करताना समजून जाईल. ठीक आहे, जाऊयात पुढे. कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम हा प्रश्न विचारला होता पुणे शहर पोलीस भरती 2017 ला. आपण आत जाऊया, आपण आत यावे, आपण घाबरलो आणि तो ठरवतो. तर सर्वनाम दिलेली आहेत. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच काय? तर समोरच्या व्यक्तीशी बोलताना त्या व्यक्तीच्या नावाऐवजी आपण जे सर्वनाम वापरतो त्याला म्हणतात द्वितीय पुरुषवाचक. ठीक आहे, आता आपण आत जाऊया. जाऊया म्हणजे सगळ्यांसोबत, आपण स्वतः आहे, स्वतःचा बोध होतो, त्याच्यामुळे हे झालं आपलं प्रथम पुरुषवाचक झालं. हे काय झालं? प्रथम पुरुषवाचक झालं. आपण आत यावे म्हणजे आपण आत यावे, समोरच्या व्यक्तीला बोलतोय म्हणजे हे झालं खऱ्या अर्थाने द्वितीय पुरुषवाचक. आपण घाबरलो म्हणजे घाबरल्यामध्ये आपण सुद्धा आहे, मग हे झालं प्रथम पुरुषवाचक. हे काय झालं? प्रथम पुरुषवाचक. आणि तो ठरवतो तिसराच व्यक्ती म्हणजे तृतीय पुरुषवाचक. कळालं? तिसऱ्या व्यक्तीच्या नावाऐवजी जे सर्वनाम वापरतो त्याला म्हणतात तृतीय पुरुषवाचक. इथे आपल्याला द्वितीय विचारलं होतं म्हणून पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न. त्याने बैलास मारले या वाक्यातील मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा. त्याने बैलास मारले हा प्रश्न विचारला होता अहमदनगर पोलीस भरती 2018 ला. अकर्मक, सकर्मक, उभयविध, द्विकर्मक. त्याने बैलास मारले कसं क्रियापद आहे? आता हे तुम्ही बघू शकता द्विकर्मक आहे का रे? दोन कर्म म्हणायला नाहीये. ठीक आहे, आता राहिलं उभयविध, सकर्मक आणि अकर्मक. बघा आता मारणारा कोण? तो झाला कर्ता. मारले ते कोणाला? बैलाला. बैल झाला आपलं कर्म. वाक्यात कर्म आहे म्हणून या वाक्याला आपण काय म्हणणार? सकर्म क्रियापद म्हणणार. आलं का उत्तर आपलं? सगळ्यांना एकदाच गुड आफ्टरनून. आणि जे जे सेशनला आलेले आहे सेशनला लाईक करून घ्यायचे. असेच सोपे सोपे प्रश्न जे विचारलेले आहेत, अवघड सगळे प्रश्न जे की अवघड जास्त करून पोलीस भरतीला विचारले जात नाही, अशा एकंदरीत सगळ्या प्रश्नांचा सराव तुमच्या या 100 डेज चॅलेंज मध्ये होतोय. ठीक आहे, त्यामुळे सेशनला लाईक करायला अजिबातच हरकत नाहीये. जाऊयात पुढे. शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही. पण या उभयान्वय अव्ययाचा प्रकार ओळखा. विकल्प बोधक, परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक, समुच्चय बोधक. हा प्रश्न विचारला होता जळगाव पोलीस भरती 2018 ला. शेतकऱ्यांनी शेते नांगरली हे झालं पहिलं वाक्य. पाऊस पडलाच नाही दुसरं वाक्य. जोडलंय पण या अविकारी शब्दाने. पण कशामध्ये आहे? कमीपणा. शेतकऱ्यांनी शेते नांगरली समाधानकारक गोष्ट आहे, पण याच्यावर विरजण काय पडले आनंदावर? पाऊस पडलाच नाही. म्हणून काय आहे? कमीपणा आहे किंवा न्यूनत्व म्हणतो आपण त्याला. मग हे काय झालं आपलं? न्यूनत्व बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वय अव्यय, पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याआधी आपला टिकर मराठीची पहिलीच आवृत्ती लवकरच प्रकाशित होणार आहे. सध्या आपण ऑनलाइन ई बुक मुलांसाठी तयार केलेला आहे टिकर मराठीचा ठोकळा. त्याच्यामध्ये 10,000+ टॉपिक नुसार प्रश्न आहेत. टॉपिक वाईज सगळे विषय आहेत याच्यामध्ये. एकही विषय, एकही टॉपिक आपण मिस केलेला नाही. ठोकळा अतिशय महत्वाचा आहे. तर हा ठोकळा ऑनलाइन चालू झालेला आहे विकायला. तर याची किंमत 199 आहे सध्या. जेव्हा मार्केटमध्ये येईल बुक तेव्हा त्याची प्राइस कमीत कमी 500 रुपये असेल. त्यामुळे ज्यांना घ्यायचंय, शिवजयंती निमित्त ऑफर होती 49 रुपीज. ज्यांनी घेतली त्यांचं सोनं झालं, ज्यांनी नाही घेतली त्यांच्यासाठी आता 199 ऑफर आहे. घेऊन टाकायची प्रत्येकाने. आणि व शिवाय, नी, आणखी या शब्दावरून प्रकार ओळखा हा प्रश्न विचारला होता गोंदिया पोलीस भरती 2017. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, स्वरूप बोधक, गौणत्व. कोणता प्रकार योग्य? आणि व, अन, आणखी, शिवाय, नी हे कशामध्ये येतं तुम्हाला सांगितलं होतं मी. कशामध्ये येतं हे? आणि व, अन, आणखी, शिवाय, नी, समुच्चय बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वय अव्यय, पर्याय पहिला योग्य. खरं
खालील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा, हा प्रश्न विचारला होता दौंड बँड्समन पोलीस भरती 2017 ला. आरोग्य संपन्न, निरोगी, सुदृढ आणि मन, कोणता पर्याय योग्य असेल? विशेषण, कोणता शब्द विशेषण नाही, म्हणजे असा कोणता शब्द आहे की तो नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करत नाहीये, कोणता शब्द आहे असा? तर मन हा काय आहे रे? नाम आहे. हा मन हे काय आहे? नाम आहे. सुदृढ शरीर म्हणतो, निरोगी संपन्न शरीर, आरोग्य संपन्न शरीर किंवा निरोगी शरीर असं तुम्ही म्हणू शकता, पण मन हे स्वतः नाम आहे, विशेषण नाही, त्यामुळे पर्याय चौथा योग्य. गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा, हा प्रश्न विचारला होता औरंगाबाद शहर पोलीस भरती 2017 ला. वागणे गुरुजींचे प्रेमळ यापैकी नाही. धातू साधित नाम म्हणजेच काय? धातूला प्रत्यय लागून नामाचं काम. धातू म्हणजे क्रिया, हे तुम्हाला मी लक्षात ठेवायला सांगितलं होतं की नव्हतं? सांगितलं होतं. धातू म्हणजे क्रिया, मग कोणती क्रिया आहे वाक्यामध्ये? वागण्याची क्रिया आहे, बरोबर. म्हणजे धातूने नामाचं काम केले, ने प्रत्यय लागलाय धातूला. पर्याय पहिला योग्य. अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. सिंह हा शूर प्राणी आहे, हा प्रश्न विचारला होता नागपूर पोलीस भरती 2018 ला. जे नवीन जॉईन झालेले असतील सेशनला लाईक करून घ्यायचे. सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम, सर्वनाम. सिंह हा शूर प्राणी आहे. ठीक आहे, प्राणी शब्दाला जर आपण अधोरेखित केलं तर प्राणी हे काय झालं? आपलं सामान्य नाम झालं. ग्रुप, गट, समूहाचा बोध होतोय. पर्याय पहिला योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी, आपली जी काही टिक्कर मराठीची 10वी बॅच आहे, 9 सक्सेसफुल बॅच नंतर 10वी बॅच टिक्कर मराठी घेऊन आलेली आहे, जिचं नाव आहे टार्गेट बॅच. जे टार्गेट तुम्ही तुमचं सेट केलेलं आहे, फक्त तुम्हाला इच्छित टार्गेट पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण घेऊन आलो टार्गेट बॅच. ठीक आहे, मार्च महिन्यापासून लेक्चर चालू होतील या बॅचचे. टार्गेट 1 आणि टार्गेट 2 असं आपण तुमच्यापर्यंत आणलेलं आहे. टार्गेट 1 बॅच जे विद्यार्थी घेतील फक्त 999 रुपयाला आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा फक्त तीनच फीचर्स आहेत. पहिला आहे 4 तास लाईव्ह लेक्चर 3 महिन्याची बॅच, आणि हे लाईव्ह लेक्चर 1 वर्षभर रेकॉर्डेड स्वरूपात, आणि डाऊट क्लिअरिंग सेशन, हे 3 फीचर तुम्हाला इथे भेटतील. कॉम्बो बॅच टार्गेट 2 बॅच जर तुम्ही घेतली तर तुम्हाला भेटेल मात्र 2500 रुपये. याच्यावर सध्या काही ऑफर आहे का विचारून घ्यायचंय. ही बॅच जर तुम्ही लावली तर तुम्हाला काय काय फीचर्स भेटतील? दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर तर भेटणारच आहे, 3+ महिन्यांची बॅच आहे, हे सगळे लाईव्ह लेक्चर 1 वर्षभर रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे पाहायला. स्पेशल PYQ 3 वर्षाचे, मागील 3 वर्षाचे PYQ, तुमचा PYQ चा अभ्यास या बॅच मध्ये करून घेतला जाणार आहे. टॉपिक नुसार MCQ तुम्हाला सोडवायला भेटणार आहे. टॉपिक कम्प्लीट झाल्याच्या नंतर लगेचच त्या टॉपिकची हँड रिटन PDF तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. सगळ्या विषयांची सॉरी सगळ्या विषयांची पुस्तकं तुम्हाला अगदी फ्री भेटतात. मग त्याच्यामध्ये चालू घडामोडीच्या पुस्तकांचाही समावेश आहे. 100+ सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासहित ऑल महाराष्ट्र रँकिंग तुमच्यापर्यंत. तुमचा सराव करण्यासाठी अगदी गरजेचं आहे डाऊट क्लिअरिंग सेशन. आठवड्यातून एकदा होणार आहे ऑडिओ, व्हिडिओ, व्हिज्युअल. आणि कोर्स संपल्यानंतर मात्र 10 लाईव्ह मॉक टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत फक्त 2500 रुपयामध्ये. आता पुस्तकं कोणती कोणती आहेत हे पाहण्यासाठी समोर तुम्ही पाहू शकता. 10 पुस्तकं आहेत, वरची 5, खालची 5, 5 ऑब्जेक्टिव्ह, 5 सब्जेक्ट. हे झाले सब्जेक्टिव्ह, हे झाले ऑब्जेक्टिव्ह. कोणती 5 पुस्तकं? तुम्ही म्हणाल मॅडम लेक्चर तर 4च होणार आहे ना, आणि 4च विषय पोलीस भरतील, मग 5 काय आहे? तर मराठी व्याकरण, अंक, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान सामान्य ज्ञानामध्ये ऍड आहे, असे 2 सेपरेट बुक याचे काढलेले आहेत. ठीक आहे, आणि चालू घडामोडी मासिक, त्रैमासिक, सामासिक अगदी फ्री भेटते, त्यामुळे ज्यांना घ्यायचे हे एकदम फ्री आहे बॅचवर, 2500 रुपयाच्या बॅचवर. त्यामुळे ज्यांना बॅच घ्यायची ऑफिस नंबरवर कॉल करा. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे? खालीलपैकी विशेष नाम कोणते ते तुम्हाला ओळखायचंय. जालना पोलीस भरती 2017 चा हा प्रश्न आहे. नवलाई, महासागर, सरस्वती आणि वाघ. विशेष नाम म्हणजे विशिष्ट,
व्यक्तीचं असेल, स्थळाचं असेल किंवा प्राण्याचं असेल. नावाला नाम असं म्हणतात, कुठलंही नाम असेल त्याला नाव म्हणतात. मग कोण आहे याच्यामध्ये असा? वाघ. खूप वेळा विचारलाय, तुम्हाला वाटेल की प्राण्यांमध्ये वाघ हे मेन नाव कळते, पण नाही, वाघ ही जात आहे, त्यामुळे ते सामान्य नामच येणार. सरस्वती, देवीचं नाव असू दे किंवा मुलीचं नाव असू दे, पेन चेंज झाला ना आपला, ठीक आहे. सरस्वती देवीचं नाव असू दे किंवा मुलीचं नाव असू दे, विशेष नामामध्ये येणार, त्याच्यामुळे पर्याय तिसरा योग्य. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय, हा प्रश्न विचारला होता वर्धा पोलीस भरती 2017. विशेषण, क्रियापद, सर्वनाम, नाम. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? कोणाची व्याख्या आहे ही? कोणाची आहे व्याख्या? क्रियापद म्हणजेच त्याच्यामध्ये क्रिया दडलेली असते, क्रिया असणारे पद म्हणजे क्रियापद, बरोबर. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, पर्याय दुसरा योग्य. आई त्या मुलाला हसविते हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडते, हा प्रश्न विचारला होता जालना पोलीस भरती 2017. प्रयोजक शक्य अनियमित सहाय्यक, आई त्या मुलाला हसविते कशामध्ये येणार? हसवणारी कोण? आई. आई झाली कर्ता. कर्ता स्वतः क्रिया करते का हसण्याची? नाही, मुलाला हसविते म्हणजे कर्ता स्वतः क्रिया करत नसून दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो, म्हणून हे झालं आपलं प्रयोजक. लेक्चर समजतंय ना हे मला सांगा कमेंट मध्ये, ठीक आहे. अगदी सोप्या भाषेत सांगतेय, सगळं PYQ आहे, त्यामुळे तुम्हाला योग्य ट्रॅकवर नेण्याचं काम 100 डेज चॅलेंज करते. ओके. तो फार हळू बोलतो. तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय ओळखा, हा प्रश्न विचारला होता दौंड SRPF पोलीस भरती 2017. तो फार बोलतो हळू. बोलण्याची क्रिया आहे, कसा बोलतो? हळू बोलतो. रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय, पर्याय कोणता योग्य आला? पर्याय चौथा योग्य. वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण अव्यय आहे, हा प्रश्न विचारला होता जळगाव जिल्हा पोलीस भरती 2017. वारंवार कशामध्ये येणार? स्थिती दर्शक, सातत्य दर्शक, आवृत्ती दर्शक की प्रश्नार्थ? वारंवार हे काय आहे रे? म्हणजे सारखं सारखं, बरोबर. पुनरावृत्ती होतीये म्हणजे हे काय झालं आपलं? आवृत्ती दर्शक झालं. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी फेब्रुवारी 2024 चालू घडामोडीचं मॅगझिन, पुस्तक, ई बुक जे काही म्हणाल ते रेडी आहे. फक्त 20 रुपयाला आहे, ज्यांना घ्यायचे 100+ प्रश्न याच्यामध्ये आहेत फक्त एका महिन्याचे. ऑफिस नंबरवर कॉल करा. सुधा आणि राधा खेळत होत्या, हे खूप महत्वाचं आहे. सुधा आणि राधा खेळत होत्या या वाक्यातील आणि या शब्दाची जात ओळखा. मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2017. शब्दाची जात विचारली, वाक्याचा प्रकार विचारलेला नाही, हे खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. पुढे अर्ध्यात प्रश्न चेंज झाला, नाही तर उत्तर एकदम अनोखं होतं याचं. ज्यांचा सराव झालाय त्यांना माहिती आहे की मी काय सांगणार होते ते, ठीक आहे. वाक्याचा प्रकार जर विचारला असता तर केवल वाक्य आलं असतं, आपल्याला वाटतं की आणीने जोडले मग संयुक्त असेल, पण नाही. एकाच जातीचे शब्द आहेत ना सुधा आणि राधा, ठीक आहे. बघा बरं, मग आता कोणता पर्याय योग्य? आणि कशामध्ये येतं? समुच्चय बोधक. समुच्चय बोधक कोणाचा प्रकार आहे? प्रधानत्व सूचक. प्रधानत्व सूचक कोणाचा प्रकार आहे? उभयान्वयव्य. पर्याय तिसरा योग्य. अरे रे, अजिंक्य रहाणे आउट झाला. अरे रे, या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे, हा प्रश्न विचारला होता अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2018. तिरस्कार दर्शक, आश्चर्य दर्शक, शोक दर्शक, विरोध दर्शक. अरे रे म्हणजे काय झालं रे? कुठली भावना आहे याच्यामध्ये? अरे रे मध्ये दुःखाची भावना आहे, बरोबर. मग पर्याय कोणता योग्य येणार आपला? दुःख म्हणजे शोक. शोक दर्शक केवल प्रयोगी अव्यय. पर्याय तिसरा योग्य. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना काय म्हणतात, हा प्रश्न विचारला होता नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2018 प्रश्न आहे. नामाबद्दल अधिक माहिती सांगून त्याचे क्षेत्र मर्यादित म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात, अशी आपली व्याख्या आहे, ठीक आहे. व्याख्या एकच आहे, फक्त काही शब्दांमध्ये कधी कधी बदल केला जातो, तर ते आपलं ऑब्झर्वेशन एवढं पक्कं पाहिजे. पर्याय पहिलाच योग्य. सेशन आवडत असेल लाईक करायचंय.
चलो, नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? आता नामाचे प्रकार विचारलेत, कधी कधी शब्दांच्या जातींचे प्रकार विचारतात, कधी कधी विकारी जातींचे प्रकार, कधी अविकारी जातींचे प्रकार, कधी सामान्य नामाचे प्रकार, असे वेगवेगळे प्रश्न याच्यावर तयार होतात. ठीक आहे, हा प्रश्न विचारला होता कोल्हापूर पोलीस भरती 2017 ला. 3, 4, 5 आणि 10, तर नामाचे किती प्रकार आहेत? तीनच प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत? सामान्य नाम, ठीक आहे, पर्याय पहिला योग्य, दुसरा प्रकार आहे विशेष नाम, आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, ठीक आहे, हे तीनच प्रकार नामाचे आहेत, म्हणून पर्याय पहिलाच आपला योग्य आला. प्रश्न आहेत अजून पुढे, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी, टिककर मराठी जसं युट्यूबला आहे तसंच इंस्टाग्रामवर पण आहे, तसंच फेसबुकवर पण आहे, तर दोन्ही ठिकाणी जाऊन फॉलो करून घ्यायचंय. इथे तुम्हाला एमसीक्यू सोडवायला भेटतात, महत्वाचं आहे. पुढे, जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना डॅश डॅश म्हणतात. हा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस भरती 2017 चा आहे. क्रिया विशेषण, विशेषण, शब्द योगी अव्यय, सर्वनामे. जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात म्हणजेच काय, तर क्रियापदामध्ये असणाऱ्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतात, मग त्यांना काय म्हणतो आपण? तर त्यांना क्रिया विशेषण असं म्हणतो. पर्याय पहिला योग्य. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना डॅश डॅश म्हणतात. हा प्रश्न विचारला होता, मला वाटते काल परवा या टाइपचा प्रश्न झालाय आपला. द्या बरं उत्तर. परभणी पोलीस भरती 2017, केवल प्रयोगी अव्यय, शब्द योगी अव्यय, उभयान्वय अव्यय, क्रिया विशेषण अव्यय. कोणता पर्याय योग्य असेल? जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात, दोन समान जातीचे शब्द जोडतात किंवा दोन वाक्य जोडतात, कोण रे जोडतं ते? उभयान्वय अव्यय जोडतं. पर्याय तिसरा योग्य. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सिंधुदुर्ग 2018. नामाबद्दल आणि नामाऐवजी फरक आहे. नामाबद्दल आलं तर उत्तर लिहायचं विशेषण, आणि नामाऐवजी आलं तर उत्तर लिहायचं सर्वनाम. पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी, 100 डेज चॅलेंज आपण तुमच्यासाठी चालू केले, तर सगळे लेक्चर आपल्याला रोज होत आहेत. 100 डेज चॅलेंज मध्ये मराठी व्याकरण मी स्वतः शुभांगी मॅडम स्वतः तुम्हाला शिकवते, बुद्धिमत्ता मधुरा मॅडम शिकवतात, सामान्य ज्ञान कुणाल सर शिकवतात, अंक गणित उमेश सर शिकवतात, आणि नीता मॅडम सामान्य विज्ञान शिकवतात. 100 डेज चॅलेंज, कुणी टॉपिक वाईज पीवायक्यू घेते, कुणी मिक्स घेते, कुणी काय, पण सगळं तुमच्यासाठी अगदी बेस्ट आणतायत, ठीक आहे, व्हेरिएशन आणतात, जेणेकरून सगळ्या दृष्टीने तुमचा फायदाच फायदा आहे. तर सगळे लेक्चर रोजच्या रोज करायचे आहेत. या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. खालील पैकी स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय कोणते? स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय म्हणजे क्रियापदातील क्रियेबद्दल ठिकाणाच्या स्वरूपात विशेष माहिती सांगणं. क्रियेबद्दल विशेष माहिती ठिकाणाच्या स्वरूपात. स्थल म्हणजे ठिकाण. वारंवार, पटपट, खाली, नेहमी. तर कुठे? क्रियेबद्दल विशेष माहिती. कुठे? खाली. पर्याय कोणता योग्य येईल? मग ठिकाण म्हणजे स्थल. पर्याय तिसरा योग्य. पुढील पैकी कोणत्या वाक्यात उभयान्वय अव्यय आलेले नाही? असं कोणतं वाक्य आहे की त्याच्यात उभयान्वय अव्यय आलेले नाही? त्याने खूप अभ्यास केला, त्याचा परिणाम झालाय म्हणून त्याला यश मिळाले. परिणाम बोधक उभयान्वय अव्यय. मृग निघाला आणि पाऊस सुरू झाला, समुच्चय बोधक उभयान्वय अव्यय. सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात परतले, हे केवल वाक्य, साधं वाक्य, याच्यात उभयान्वय अव्यय आलेलं नाही. 1 तास म्हणजे 60 सेकंद. खुलासा केलाय म्हणजे हे झालं स्वरूप, ठीक आहे, हे झालं समुच्चय, आणि हे झाला आपला परिणाम. मग पर्याय कोणता योग्य आहे? उभयान्वय अव्यय कशात नाही वापरले? तर पर्याय 3 मध्ये नाही वापरले, ठीक आहे. तर हे होते आजचे आपले प्रश्न. सेशन कसे वाटलं मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सगळे प्रश्न महत्वाचे आहेत, एकही प्रश्न मिस करू नका. टिककर मराठी ऍप डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. ओके, तर थांबूया आज आपण इथे. अभ्यास करत राहा, काही अडलं तर बिंदास विचारायचं. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट, जय हिंद. ही फाईल मी अशीच अशी सेव्ह करते जेणेकरून तुम्हाला नंतर आपल्या ॲपमध्ये पाहता येईल, ठीक आहे. एक्सपोर्ट करते हँड रिटन. चलो, जय हिंद सर्वांना.